विजलो जरी मी आता हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे उडेन मी नव्याने, रोखेल मजला अशी भिंत नाही। ही यशोगाथा आहे केज तालुक्यातील ढाकेफळ या खेडेगावातील एका तरुणाची। यशवंत थोरात नावात ज्याप्रमाणे यश आहे, त्याचप्रमाणे यशवंतने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शासकीय पदांमध्ये यश मिळवले आहे। एक वेळेस तर असं एक जणी कोण असं पीठ मागून आणलं, जोगीस एक किलोवर अर्धा किलो, दोन दोन भाकरी केल्या, अर्धी अर्धी भाकरी खाल्ली। परिस्थिती किती गंभीर असू शकते याचा प्रत्यय यशवंतची स्थिती पाहिल्यानंतर नक्कीच येतो, कारण यशवंतच्या घराला दरवाजाच नाहीये। दरवाजा नसणाऱ्या घरात राहणारा हा यशवंत आज PSI स्टेट इंटेलिजन्स ऑफिसर तसेच ASO या पदांसाठी पात्र ठरला आहे। घराला जरी दार नसतील, परंतु यशवंतने यशाची दार मात्र उघडी केली आहेत। काही नाही, आम्हाला म्हणजे असं जेवण करायला भाकरीला पीठ पण नसायचं, असं म्हणजे एवढी परिस्थिती गंभीर होती। मी असं म्हणजे शेतात कामाला जायचं, लोकांच्या कष्ट करायचं, दिवसभर आणायची 2 किलो ज्वारी, दळून आणायची, दळून येऊस तर लेकरं पण झोपी जायचे, म्हणजे असं खायला भाकरी पण नव्हती। असं म्हणजे करता करता असा लय म्हणजे बेकार परिस्थिती। एक वेळेस तर असं एक जणी कोण असं पीठ मागून आणलं, जोगीस एक किलोवर अर्धा किलो, दोन दोन भाकरी केल्या, अर्धी अर्धी भाकरी खाल्ली। मग असं म्हणजे लोकांची अशी उचल घ्यायची आम्ही काम करायला, असं लेकरांनी पण म्हणजे उचल मागून आणायची आम्ही 1000 2000, आणि त्या उचलीत आम्ही न खाता पेता लोकांचं कष्ट करायचं आणि त्याला पैसे पुरवायचे। असे म्हणजे काहीच असं राहिलं नाही, गळ्यात मंगळसूत्रसुद्धा ठेवलं नाही मी, असं म्हणजे केलं एवढं त्याच्यासाठी काही बी मोडतोड करून, भांडं मोड, बासन मोड असं करून त्याला पैसे पुरवायचे। तो पण म्हणजे अभ्यासाला लई होता, असा म्हणजे त्याचं पण त्यालाही नव्हतं की असं कष्टावर भरपूर अभ्यास घ्यायचा, जीवाला भरपूर ताण घेतला, कष्ट घेतलं मी जिद्दीनं, काहीतरी मला जिद्दीनं व्हायलाच पाहिजे असं म्हणजे त्यानं पण हे केल्यासारखं केलं। असं म्हणून सगळ्यांनी, लहान बहिणीनं, भावानं, सगळ्यांनी कष्ट दिलं त्याला। आमचं त्यानं काही लई दिवस पैसे पूर्ण झालं नाही, त्याच्या कामावर पण त्यानं अभ्यासाला म्हणजे कष्ट केलं, पैसे घेतले, त्याच्यावर खाल्लं असेल, कधी उपाशी राहिला असं असं म्हणजे हे केल्यासारखं त्यानं केला अभ्यास। सगळं म्हणजे लक्ष ह्याच्याकडंच असायचं आमचं, त्यांना पण जास्त शिकविलं पण नाही। एक मुलगीच फक्त 12वी शिकली, तिला पण कपडे घालायला नसायचे, एक ड्रेस तिनं 3 महिने धुवधुव वापर केला। पुन्हा एका भावानं लहान असताना त्यानं पण शाळावर म्हणजे पाणी सोडलं, सगळं काम बघितलं, कुठं दुकानावर राहा, कुठं बारवर राहा, असं कष्ट केलं। रात्रीच्या 12 2 वाजता येऊन त्याला झोप नसायची, जेवण मिळत नव्हतं, गाडी येऊन एकदा तर गाडी येऊन पडला, असं म्हणजे त्याला पण खूप त्रास झाला, कितीतरी आनंद वाटला, म्हणजे असा खूप आनंद वाटला आम्हाला भरपूर, असं म्हणजे आमच्या ह्या असा हृदयात मायला नाही इतका आनंद झाला आम्हाला। आता आम्ही झालो, आम्ही आता समजा आमचं चांगली परिस्थिती सुधारली, आता आम्ही मोठे झालो, आता आमचं जिद्दीनं मोठा असा PSI कलेक्टर असं म्हणजे DYSP असं होईन आमची इच्छा अशी एवढ्यापर्यंत झाली। मी बी मुलासाठी वाटेल ती काम केलं, लोकांच्या दुकानी काम केलं, आणि दुकानी काम करून पण वाटेल काम केले मी, आणि त्याला पैसे जे जसे माझ्याकडे येतील तसे त्याला पैसे पोच केले, आणि त्याच्याकडे जास्त माझं लक्ष होतं, पुन्हा कुणी व्हावा तो अशी माझी इच्छा होती, पण त्यानं कड लावून सोडलं काम सगळं। माझा स्वतः एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळी स्वतः इथं आला मला बघण्यासाठीच, मला लातूरला डॉक्टरने नीट केलं, आपला ॲक्सिडेंट इथं पाण्याच्या टाकी झाला होता केरलाच, आणि ICU टाकलं होतं मला, त्यावेळेस तो आला होता, पण त्यानं ती जिद्द सोडली नाही। मी म्हणलं मला काही होत नाही, काही नाही, तू जिद्द सोडू नको, म्हणलं शिकायचं सोडू नको। तिनं ऐकलं बी आपण आमचे पुन्हा पैसे त्याला देणं झाले नाहीत,
आता दवाखान्याचा खर्च माझा आणि पुढे त्याला पैसे काही देणं झाले त्यांच्यानं तर असे इकडून तिकडून इकडून तिकडून कुणा उसने पासने घेऊन आपले पैसे आम्ही काही ना काही देत होतो. मी बारावर काम केलं 3.5 वर्ष काम म्हणजे बारावर काम केले मी की काम बारावर काम करून त्याला पैसे पुरविले. पुन्हा घरची परिस्थिती घरचाही मीच भागीत होतं सगळं. पुन्हा घर सगळं माझ्या जीवावर चालत होतं कारण की मग सगळं घरातलं बघावं लागत होतं. बारून 1-2 वाजता रात्री यावं लागत होतं. पुन्हा घरी पुन्हा घरची परिस्थिती अशी होती की घराला इथं पत्रे सुद्धा नव्हते समोर की पत्रे बित्रे भरपूर घरचे सगळी परिस्थिती सुधारायचं माझ्याच जीवावर होतं. पण ह्याला पैसे पुरवायचे मला एक अपेक्षा होती त्याच्याहून त्याच्याकडून की त्याचं काहीतरी झालं तर माझे मला पुढे काहीतरी होईल माझं. आणि आता माझं बी शिक्षण मी शिक्षण सोडलं नाही शिक्षण बी चालू ठेवलं माझं. मी बारावर काम करीत करीत प्रॅक्टिकलच्या व्हाय मी बारावर अशा गिरायकाचं टेबल साईडला लावायचं आणि त्याची प्रॅक्टिकल जेव्हा अशा मी पूर्ण केलं पुढे बसून गिरायकाच्या गिर भरपूर मला बारमध्ये सोय भरपूर त्रास झाला लोकांकडून. तरी मी कधीच घरचे सांगितलं नाही की मला असा त्रास व्हायला आहे की काम नाही की पण मी रात्री किती बी वाजू 2 वाजू 3 वाजू मी घरला यायचो. घरी असे काही म्हणजे परिस्थिती कसं आता ह्यांचा ॲक्सिडेंट झाला वडिलाचा तर त्यांना महिन्याला 6000 रुपये गोळ्याचा खर्च होता त्यांचा वडिलाचा. मग ते घरचा खर्च मग त्याला पुणे तिथून पुढे सांगितलं की आता पैसे पुरवून होत नाहीत तुझं तू बघते. मग तिथून पुढे स्वतःच्या जिम्मेदारीवर त्याच्यातच त्यानं पैसे भागविले तिथून पुढे. आणि ते जे शिकलाय त्याची जी अपेक्षा अजून पुढचे पद घेण्याची की माझं म्हणणं आहे की त्याचं त्याचं जे पद आहे DYSP चं एक अजून पुन्हा ती एक वन सेवेचं एक दिलेली परीक्षा राज्य ह्याच्यामधून तर त्याच्या एक ती ज्याची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली की मग मला बी त्याचं म्हणणं आहे की ते रोज मला सांगते की आपण कशा परिस्थितीतून आला ती परिस्थिती जाण म्हणते आणि आता तू बी शिक म्हणते. आता ते सध्या काम करू देत नाही मला आता म्हणते आता आपलं चांगलं झालं आहे अजून चांगलंच होणार आहे अशी म्हणजे त्यांना आम्ही अशा परिस्थितीत कठीण आमच्यासारखी परिस्थिती अशी कुणाचीच नसेल की आम्ही इतक्या कठीण परिस्थितीतून जगलेले आहेत. एक वेळेस उपाशी राहावं लागलं म्हणजे अशी म्हणजे घरून जर डब्बा नेला तर तसंच बारमध्ये काम करण्याच्या राहिलं कधीच डब्बा खाणं झालं नाही माझं त्या बारमध्ये. अक्षरशः बारवर काम केलं पुण्याला काम केलं भरपूर दिवस. पण बारावी माझी अशी गेली की एकदम म्हणजे बेकार कंडिशन होती बारावीला माझी की मला वाटत नव्हतं की मी पास होईन म्हणून. पण तरी पण मला बारावीला सायन्स होतं माझं 62% पडलेत मला बारावीला. आता सेकंड इयरला ॲडमिशन यावर्षी माझं BA तरी पण मग शिक्षण चालूच आहे आता सध्या. पण मला माझी बी इच्छा आहे की आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मला BMPCC करायची आणि ते कोणता तरी पदाला लागला तर ते म्हणतो तुला मी जेवढी ताकद आहे माझी तेवढी तुला पैसे पुरवतो तू फक्त शिक. मग ते म्हणजे मी त्याला त्याची आता इच्छा आहे की मी बी काहीतरी हवं असं त्याच्या मनात इच्छा आहे की आता तू असं राहूनच. नमस्कार, माझं नाव यशवंत निळोबा थोरात. नुकतीच माझी ESO-पदी निवड झाली आहे आणि एक याच्या आधी एक स्टेट इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून निवड झाली आहे 10 महिन्यापूर्वीच. तर माझा MPCCचा प्रवास सुरू होऊन जवळपास 6 वर्ष झाली. सुरुवातीला मी बजाजनगर MIDC इथंच तयारी करत होतो कारण इकॉनॉमिक प्रॉब्लेममुळं मला तिथं काम करत अभ्यास करावा लागला. नंतर मैत्री मांदियाळी संस्थेनं 2017 मला आर्थिक मदत केली आणि त्यांच्यामुळंच मी आज समजा ह्या पदावर पोहोचलेलो आहे. आणि याच्यासोबतच आणखीन माझे वनसेवा मेन्स राज्यसेवा मेन्स याचेसुद्धा रिझल्ट बाकी आहेत. तसं तर माझा शिक्षण 10वीपर्यंत शिक्षण आमच्या शेजारच्याच गावात कुंभेफळ इथं झालेलं आहे. 10वीला मला 76% होते आणि 12वी आमच्याच तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे KS सायन्स घेऊन केली मी कम्प्लीट. तर तिथं मला 69% होते आणि नंतर ग्रॅज्युएशन करायचं तर सायन्समध्येच करायचं असं ठरलं. त्याच्यामुळं मी BSc घेतलं. BSc मला 72% मार्क मिळाले आणि मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नेमकं करिअर काय करावं हा प्रश्न होता. त्याच्यामुळं सुरुवातीला MBA करायचं ठरलं पण MBAला खूप पैसा लागतो असं कळल्यानंतर मग अशीच गावातूनच एका मुलाकडून माहिती मिळाली की MPSC थ्रूच फक्त बिना पैशाचं होऊ शकतं. त्याच्यामुळं मी ते क्षेत्र निवडलं. पण तयारी कशी करायची याची काही माहिती नव्हती म्हणून फक्त एक पुस्तक आणलं एकनाथ पाटील यांचं आणि त्या पुस्तकाच्या जोरावरच मी अभ्यास सुरू केला. पण सुरुवातीच्या काळात काही मनावर तसं यश मिळालं नाही आणि नंतर मग आर्थिक परिस्थितीमुळं मला MIDC जावं लागलं बजाजनगर MIDC आणि त्या ठिकाणी मी जवळपास 3 वर्ष काही दिवस कंपनीमध्ये आणि काही दिवस शाळेवर असं पार्ट टाईम जॉब करून माझा अभ्यास करत राहिलो. नंतर मग औरंगाबादमध्ये शहरात आल्यानंतर मी प्रॉपर स्टडी सुरू केली आणि त्यानंतर मग सुरुवातीला भरपूर साऱ्या प्री झाल्या. 4 मेन्स होत्या लगातार. 4 मेन्स पास झालो मी. 4 मेन्सला पात्र झालो पण हे चारीच्या चारी ह्याच्यामध्ये माझं 2 मार्काहून 10 मार्काहून असे 4 पदं 4 महिन्यात लगातार हुकले. पण तरी मी हार न मानता पूर्ण जिद्दीनं पूर्ण मेहनतीनं परत 2018 डबल परीक्षा दिली आणि डबल पुन्हा मी राज्य वनसेवा मेन्स PSI मेन्स ASO मेन्स ह्या 3 परीक्षा आणि SIDची जी थेट भरती होती
तीही परीक्षा पास झालो आणि 2019 ASO म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे सध्या. तर माझा MPSC करणाऱ्या मुलांना एकच संदेश आहे की तुम्ही तुमचं सुरुवातीला ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून किती जरी अडचणी आल्या, कारण अडचणी ह्या येतच असतात मार्गामध्ये प्रत्येक, फक्त आपण त्यांना पार करून पुढे जायचं असतं आणि अडचणींना थांबून जो थांबला तो आयुष्यभर तिथंच थांबतो, तो त्याची प्रगती करू शकत नाही आणि समाजासाठी तो कोणत्याच कामाचा राहत नाही. त्याच्यामुळं अडचणी जरी आल्या तरी आपण आपल्या अडचणींना पार करून पुढे जात राहणं हेच आपलं काम आहे. आणि माझ्यासारखी अडचण तर कोणालाच नव्हती, कारण इकॉनॉमिक आणि घरची परिस्थिती खूप वाईट होती, कारण घरी आतापर्यंत वडील ड्रिंक करत होते, त्याच्यामुळं घरी वातावरण निर्मिती नव्हती काही याची आणि अभ्यास करायलाही काही हे नव्हतं, त्याच्यामुळं भरपूर सारं स्ट्रगल करून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तशी त्या भारतात भरपूर जणांना काही अडचणी नसल्या तरी सुद्धा म्हणजे मनावर तशी तयारी करत नाहीत, तरी आपण जे क्षेत्र निवडलं आहे त्या क्षेत्रात जोपर्यंत आपण परफेक्ट होत नाही तोपर्यंत ते क्षेत्र आपण सोडायचं नाही. एक तर MPSC एकदा उतरलं आणि एकदा MPSC एकदा उतरलं तर आपण MPSC जोपर्यंत सक्सेस होत नाही मग आपल्याला लाखो अडचणी येऊ जा तरीसुद्धा आपण माघार घ्यायची नाही. अडचणी आल्या त्यांना पार करणं आपलंच काम आहे. आणि अभ्यासाचं एक आहे, अभ्यास तुम्ही फक्त अभ्यास म्हणजे रिडिंगमध्ये जाऊन अभ्यास करणं नाही, तर अभ्यास हा आपला प्रॉपर असावा, प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान घेणं आवश्यक आहे आणि प्रत्येक विषयाची सखोल माहिती घेऊन त्याच्या प्रॉपर नोट्स तयार करून आणि त्या नोट्सचं रेग्युलरली रिव्हिजन करून मग आणि एक जेवढं जर शक्य असेल तर त्या सगळ्याच विषयांचं डिस्कशन जर होत असेल कुठं तर एखादा आपला ग्रुप बनवून जे समान आपले वर्गमित्र असतील किंवा जे काही असतील असे क्लास हे जे काही तयारी करणार असतील त्यांच्याशी चर्चा विनिमय करून डिस्कशन जर होत असेल तर डिस्कशन केलं तर ते सर्वोत्तम. आणि ते केल्यानंतर आपण 100% कोणत्याही असू शकतो, तसं काही नाही. MPSC म्हणून नाही, UPSC असेल, बँकिंग असेल, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. घरची परिस्थिती माझी बेताची नाही, बेतापेक्षासुद्धा कमीच होती, कारण आमच्या घरी इकॉनॉमिक कंडिशन एवढी खराब आहे, राहायला आम्हाला सध्याही घर नाही आणि शेती तर 2 एकर शेती आम्हाला. आणि शेतीच्या बाबतीत विचार करायचं म्हणलं तर कोरडवाहू शेती, त्याच्यामुळे शेतात उत्पन्न नाही म्हणलं तरी हरकत नाही, कारण काहीच नाही आणि बाकी कोणता सोर्स नव्हता इकॉनॉमिक. त्याच्यामुळे परिस्थितीचं जर तुम्ही परिस्थितीचं घराणं ऐकून जर म्हणत असाल की मी परिस्थितीमुळे झालो नाही, तर तुमच्या सगळ्यांपेक्षा माझीच परिस्थिती खराब आहे, कारण इतक्या वाईट परिस्थितीतून मी वर आलेलो आहे त्याची तुम्ही कल्पनाही नाही करू शकत, कारण आम्हाला राहायला घरच नाही आहे, याच्यापेक्षा बेकार कंडिशन आणखीन काय असणार आहे. तर कंडिशन परिस्थितीला तुम्ही कारणीभूत ठरवून माघार घेत असाल तर ही सर्वस्वी तुमचीच चूक आहे. त्याच्यामुळे परिस्थितीला जिम्मेदार न ठरवता आलेली जी कोणती परिस्थिती असेल तिला पार करणं आणि त्याच्यावर मात करून आपल्या यशाच्या दृष्टीनं पावलं टाकणं हेच एका यशस्वी माणसाचं वैशिष्ट्य आहे आणि आपण ते करणं आहे. ज्यावेळेस मी सुरुवातीला औरंगाबादला गेलो त्यावेळेस पैसे तर स्वतःजवळ नव्हते, त्याच्यामुळे मी सुरुवातीला कंपनीत काम करत अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, पण कंपनीत काम करून अभ्यास होत नव्हता, त्याच्यामुळं मी शाळेवरच पार्ट टाईम जॉब शोधला आणि शाळेवर काम करत मग अभ्यास सुरू केला, कारण इकॉनॉमिक कंडिशनमुळं आपण जर माघार घेतली तर आपलं आयुष्यात करिअर कसल्याच टाईपचं बनू शकणार नाही ह्याची मला खात्री होती. त्याच्यामुळं मला एकच गोष्ट माहीत होती की मला जर आयुष्यात काही करून दाखवायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे, तर MPSC हा एकमेव मार्ग आहे आणि MPSC सक्सेस होऊनच मी काहीतरी करून दाखवू शकतो, जगालाही दाखवू शकतो, स्वतःचा घर स्वतःचं फॅमिलीला सुधारण्याचं एकमेव साधन म्हणजे MPSCच होतं. त्याच्यामुळे इकॉनॉमिक कंडिशनला न घाबरता मी स्वतः काम करत राहिलो आणि माझा प्रवास चालूच ठेवला तसाच पुढं. आणि नंतर काही दिवसानंतर मग मला आणि आपण कसं आहे, जर आपण तयारी करत असलो तर आपल्याला समाजसुद्धा तेवढीच मदत करतो, सर्व समाज काही असा तुमच्या विरोधात नसतो, जे काही समाजात विरोध करणारे लोक असतात आणि काही तुम्हाला साथ देणारे असतात. अशाच प्रकारे मला मैत्री मांदिर नावाच्या संस्थेनं खूप सारी मदत केली, त्यांनी मला 2017 ते 2019 म्हणजे जवळपास 2 वर्षापासून माझा पूर्ण शैक्षणिक पालकत्व घेतले आणि माझा पूर्ण खर्च मैत्री मांदिळीच पुरवते पूर्णपणे, म्हणजे जेवढे जे मला पुस्तकाला लागतील काही कोणतीही अडचण असो कुठंपर्यंत. आणि आगामी येणाऱ्या 2020 परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या आतापासून शुभेच्छा. आणि एकच लक्षात ठेवा, यश मिळणं कठीण नाही आणि त्यासाठी एकच आवश्यक आहे, तुमची जिद्द, तुमचे प्रयत्न आणि तुमची मेहनत, ह्या तिन्हीचं एकत्रीकरण झालं तर तुम्हाला कुणीच रुकू शकत नाही. आणि सगळ्यात मोठे मोटिवेशन, सगळ्यात मोठे गुरु, तुमचे सर्वात मोठे मित्र तुम्ही स्वतःच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःलाच तुमचा मित्र, गुरु, शिष्य बनवा आणि जिद्दीनं
मेहनतीनं कामाला लागा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही तुमच्या यशामध्ये तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आणि आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी फक्त एकच आहे, तुम्ही प्रॉपर अभ्यास करणे, रोजच्या रोज क्वेश्चन पेपर सोडवणे आणि काय सिलॅबस नीट पाहणे, सिलॅबसचा विश्लेषण करणे, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणे, आयोग ज्याप्रमाणे प्रश्न विचारतो आहे आयोगाप्रमाणे आपण राहणे, आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहून त्या दृष्टीनं आपला प्रयत्न सुरू ठेवणे. फक्त अभ्यास करणं हे यश मिळवणे नाही, तर आपण पास कसे होऊ आणि आपली पोस्ट कशी भेटेल ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्वांना माझ्या शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. ई विजन पेपर स्टडी यांनी हा चालवलेला उपक्रम आहे, त्या उपक्रमाला सर्व जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी तर साथ दिलीच आहे, पण इतर व्ह्युअर्स नाही, माझी विनंती आहे की त्यांनी चाललेल्या उपक्रमाला तुम्ही साथ द्या आणि त्यांचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या ग्रामीण भागातील मुलांच्या यशोगाथा आहेत त्या इतरांपर्यंत पोहोचल्या तर सर्वांसाठीच तो एक आदर्श ठरेल आणि सर्वांसाठीच एक प्रेरणादायी आदर्श ठरेल. या प्रकारचा उपक्रम चालवून त्यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा नम्र आहे, मनापासून आभारी आहे. एवढं बोलून मी थांबतो.